नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीची जी गर्लफ्रेंड असते तिचा नेमका स्वभाव कसा असतो किंवा ती कशा प्रकारची असते, एकंदरीत तिचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व राशीच्या ज्या गर्लफ्रेंड असतात त्यांचा नेमका स्वभाव कशा प्रकारचा असतो या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीची जी गर्लफ्रेंड आहे तिचा नेमका स्वभाव कशा प्रकारे असतो, अगदी साध्या सरळ शब्दात सांगायचं झालं तर तिखट लवंगी मिरची असं तुम्ही त्याचा एका शब्दामध्ये त्याचं जे वर्णन आहे ते करू शकता. आणि तशाच प्रकारचे ह्या ज्या गर्लफ्रेंड असतात किंवा ह्या मेष राशीची जी गर्लफ्रेंड असते हिचा स्वभाव साधारण दिसून येतो. त्यांच्यामध्ये ऊर्जा भरपूर असते, ऊर्जा एनर्जी लेवल भरपूर असते. प्रत्येक गोष्ट करायची असेल तर पटकन झाली पाहिजे, झटपट झाली पाहिजे, एनर्जी लेवल फार जास्त दिसून येतं. त्याच्यामुळे थांबणं, वाट बघणं, विचार करत बसणं हा प्रकार या राशीच्या गर्लफ्रेंडमध्ये दिसून येत नाही. ज्यावेळेस तुमचा मामला फिट होतो, म्हणजे ज्यावेळेस तुमचं रिलेशनशिप जेव्हा चालू होतं त्यावेळेस पण तुम्ही बघितलं असेल की जास्त काही विचार केला जात नाही. त्यांचे स्वतःचे काही मेजरमेंट असतात, मापदंड असतात, त्यामध्ये जर का तुम्ही बसत असाल तर ते लगेच हां बोलून मोकळे तर मग त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे विचार करत बसणं किंवा बॅकफुटला येणं आणि खूप सखोल विचार करणं वगैरे असं अजिबात नाही. ॲक्शन ओरिएंटेड असतात, आधी कृती मग विचार असा प्रकारचा त्यांचा साधारण खाक्या असतो. आणि तसाच प्रकारचा साधारण त्यांचा दृष्टिकोन असतो आणि तो त्यांना आवडतो सुद्धा. आणि त्या दृष्टिकोनाने त्यांना आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे फायदाही झालेला असतो, थोडाफार प्रमाणात तोटाही झालेला असतो. पण साधारण अशा प्रकारच्या काही गोष्टी दिसून येतात. आणि तशाच प्रकारची जी एक्सपेक्टेशन आहे, अपेक्षा आहे, ती तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा केली जाते की तुम्हीसुद्धा तशाच प्रकारे असलं पाहिजे. एखादी गोष्ट जर का तुम्हाला सांगितली तर खूप कालावधी त्याच्याकरता लागता कामा नये. म्हणजे जर का एखादं काम तुम्ही स्वतःहून सांगितलं किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं तर त्याकरता खूप तुम्ही विचार करत बसलात आणि त्याला खूप वेळ लावताय तर ते त्यांना अजिबात पसंत पडणार नाही किंवा त्यांना ते आवडत नाही. कुठली गोष्ट पटकन झाली पाहिजे, झटपट झाली पाहिजे आणि रिझल्ट त्याचे आले पाहिजेत ही त्यांची अपेक्षा असते. दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं ज्याला आपण त्यांच्याकडे पेशन्स थोडा कमी असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे वाट बघत बसणं वगैरे त्यांना आवडत नाही. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे लगेच पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला ही गोष्ट लक्षात सुद्धा ठेवावी लागेल की जर तुम्ही कुठे शॉपिंगला गेलेले असाल, बाहेर कुठे फिरायला वगैरे गेलेला असाल तर तुमचा किस्सा रिकामा व्हायला वेळ लागणार नाही. कारण होतं काय की बऱ्याच वेळेला आपण म्हणजे जो पुरुषवर्ग असतो की हा नेहमी असंच दाखवतो की माझे भरपूर पैसे आहेत किंवा मी तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो. परंतु या राशीची जी गर्लफ्रेंड त्याबद्दल ही गोष्ट थोडीशी वेगळ्या प्रकारे होते. कारण तुमच्या राशीला तुमच्या खिशाला कात्री लागणार एवढं नक्की. कारण एखादी गोष्ट मग पाहिजे असेल मग त्या गोष्टीचा प्राईस टॅग कधी या राशीच्या ज्या मुली असतात किंवा गर्लफ्रेंड असतात त्यांच्याकडून या कधी बघितलं जात नाही. मग एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि एखादी गोष्ट हवी आहे तर मग ते घेऊन मोकळेच होतात. त्याच्याकरता त्याची किंमत बघितली जात नाही. ती आवड आहे ती आत्ता आपल्याला हवी आहे एवढ्याच गोष्ट बघितली जाते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे विचार वगैरे जास्त केला जात नाही. आणि हा जी गोष्ट असते यांच्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा तेवढ्याच प्रमाणात खरी असते. आणि ट्रस्टवर्दी असा समोरच्या व्यक्तीवरती लवकर विश्वास ठेवतात. ही गोष्ट फार चांगली आहे तशी, कारण तुमच्यावरती सुद्धा त्यांचा पूर्णपणे विश्वास असतो. लक्षात घ्या, जर तुम्ही स्वतःची जी पर्सनॅलिटी त्यांच्यासमोर तुम्ही तसे जर का तुम्ही प्रेझेंट केली तर ते खूप चांगली आहे. म्हणजे जर का कधी कधी होतं काय की आपण लार्जर दॅन लाईफ थोडेसे पर्सनॅलिटी किंवा आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते समोरच्या म्हणजे गर्लफ्रेंडसमोर प्रेझेंट करतो. कारण आपल्याला आपला मामला जरा फिट करायचा असतो, त्यामुळे आपण थोडंसं काहीतरी वेगळं आहोत, विशेष आहोत किंवा आपण काहीतरी स्पेशल आहोत, आपल्यामध्ये बरेच चांगले चांगले गुण आहेत असं दाखवतो. आणि त्या गुणांवरती कधी कधी रिलेशनचं कंटिन्यूसुद्धा होतं. पण तो पुढे जाऊन समजा तुमच्या या गुणांमध्ये काहीतरी वेगळेपणा दिसलं तर या राशीची म्हणजे मेष राशीची गर्लफ्रेंड आहे ही खटकन तुम्हाला बोलून दाखवणार की ही गोष्ट आधी नव्हती किंवा ही गोष्ट अशा प्रकारे नव्हती किंवा तू अशा प्रकारे काय सांगितलं नव्हतं. आणि जे बोलणं असेल हे मगाशी सांगितल्याप्रमाणे तिखटच असणार आणि ते अगदी तुमच्या हृदयाला भिडेल अशा प्रकारचे असेल. आणि जी वाणी असेल ही सुद्धा तिखट असेल, मागे पुढे बघितलं जाणार नाही. आणि ते बऱ्याच अर्थी बरोबर सुद्धा असतं. कारण ह्या राशी म्हणजे ह्या ज्या स्वतःचं व्यक्तिमत्व तशाच प्रकारे सांगतात की मी असे आहे, मी अशा प्रकारचे आहे आणि माझ्या अशा प्रकारे जर तुला पाहिजे असेल, तुला वाटत असेल तरच आपण पुढे कंटिन्यू करू. आणि त्याचप्रमाणे ते तुमच्यामध्ये सुद्धा एक्सपेक्ट राहणार की तुम्ही जसं स्वतःला प्रेझेंट केलेलं आहे त्याप्रमाणे असणं गरजेचं आहे. रिॲक्ट लवकर करतात एखादी गोष्ट असेल, मग ती चांगली असेल चांगल्या प्रकारे किंवा वाईट प्रकारे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आवडलं, एखादी गोष्ट आवडली तर त्याला प्रेससुद्धा तशाच प्रकारचा म्हणजे ॲप्रिसिएशनसुद्धा तशाच प्रकारे करतील, दादसुद्धा तशाच प्रकारे देतील. आणि आवडलं नाही तर ते झटकन बोलूनसुद्धा मोकळं होतील. म्हणजे या बाबतीत असा विचार करणार नाही की समोरच्याला काय वाटेल. आपण बऱ्याच वेळा असं असतं की आपण समोरच्या व्यक्तीचा विचार करतो आणि समोरची व्यक्ती कशा आहेत, म्हणजे आपण आपल्या जेव्हा प्रतिसाद देतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीचा विचार करतो की त्याला काय वाटेल. परंतु या राशीची जी गर्लफ्रेंड असते ती तसा विचार करणार नाही. आणि खरं तर हा यामुळे त्यांचा जो स्वभाव असतो तो अतिशय
ज्याला आपण म्हणतो मन मोकळं असावं आणि आयुष्य एन्जॉयसुद्धा तेवढ्याच प्रमाणात करतात आणि चांगल्या प्रकारे करतात. आयुष्य एन्जॉयमेंट खरं तर यांच्याकडून तुम्हाला शिकता येऊ शकेल. आयुष्य कशा प्रकारे एन्जॉय करतात म्हणजे जग काय बोलतो आहे, जग काय विचार करेल याच्यापेक्षा मला काय वाटतं आणि मी काय विचार करू शकेन आणि माझ्यासाठी महत्त्वाचं काय याचा विचार करतात. त्याच्यामुळे यांचा जो आनंद असतो हा फार उत्स्फूर्त असतो, तो दुसऱ्यांवरती कधी अवलंबून नसतो. म्हणजे दुसऱ्याच्या आनंदावरती मी माझा आनंद टिकवून ठेवीन असं अजिबात नाही. मला आता आनंद वाटतं आणि कुठल्याही गोष्टीतून यांना आनंद वाटू शकतो असं काही नाही की खूप महागडी अशी गोष्ट असायला हवी की जेणेकरून त्यांना त्याच्यामधून आनंद मिळेल, अजिबात नाही. कधी साधी छोटीशी गोष्टसुद्धा ती जी त्यांना क्लिक होणं गरजेचं आहे, तर ती गोष्टसुद्धा यांना आनंद देऊन जेणेकरून खूप म्हणजे खूप महागडे प्रेझेंट वगैरे आहे ते मिळाल्यानंतर त्यांना आनंद मिळेल असं अजिबात नाही. खर्चाच्या बाबतीत मगाशी सांगितल्याप्रमाणे खर्च करण्याच्या बाबतीत मागे पुढे बघत नाहीत, कारण यांचा जसा तसा स्वभाव नव्हता. एखादी गोष्ट आवडली म्हणजे घ्यायची आणि ती मोकळं व्हायचं अशा प्रकारे साधारण गोष्ट असते. त्यामुळे बाहेर तुम्ही कुठे फिरायला घ्या जात असाल तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे, ही गोष्ट आहे. आणि ट्रस्टवरती असं जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे ट्रान्सपरन्सीसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते. जे काही त्यांच्या मनात असतं तेच त्यांच्या ओठावरसुद्धा असतं. कधी कधी त्यांची भाषा असते ती थोडीशी तिखट तुम्हाला जाणवेल, पण जर तिखट जरी असेल तरी ते समोरासमोर बोलणं कधी कधी परवडतं. म्हणजे मनात साचवून ठेवणं वगैरे अजिबात नसतं आणि डिप्लोमसी यांना अजिबात आवडत नाही किंवा यांना स्वतःलासुद्धा करता येत नाही. म्हणजे एखादी गोष्ट खूप चांगल्या चांगल्या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये किंवा शब्दांमध्ये घोळून घोळून तुम्हाला सांगणं आणि एखादी गोष्ट त्याच्याकरता म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर छानपैकी काही जणांचा स्वभाव असतो की घोळून एखादी जो शब्द असतो किंवा गोष्ट ते घोळून सांगितली जाते आणि समोरच्याकडून त्याचा आपण त्या संदर्भातला होकार मिळवला जातो. परंतु या राशीच्या ज्या स्त्री असतात त्यांच्याबाबतीत अशी गोष्ट अजिबात नसते आणि तुमच्याकडून सुद्धा ते असं एक्सपेक्ट करणार नाही. जी गोष्ट जशी आहे तशी ती त्यांना म्हणजे त्यांना जशी भावली आहे त्याचप्रमाणे ते तुम्हाला सांगतील. उगाच म्हणजे मग एखादी गोष्ट अगदी वेगळ्या प्रकारे सांगत जाणं आणि त्याबद्दल वेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलत जाणं आणि त्या करून तुमच्याकडून त्या गोष्टी सामावून घेणं अजिबात नाही आणि ते तसे एक्सपेक्टसुद्धा करत नाही, समोरच्याकडून तशी अपेक्षासुद्धा करत नाही. त्याच्यामुळे यांच्याबरोबर तुम्हाला नातेसंबंध दीर्घकालीन नातेसंबंध जर का टिकवायचे असतील तर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. जसे तुम्ही आहात तसेच ते त्यांना समोरच्याला दिसलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार चौकत अपमान अजिबात करू नका. जर का ह्यांना एक यांच्या कुठल्याही स्वभावाचे कुठल्याही गोष्टी जर का तुम्हाला वाटत असेल हा काय स्वभाव बरोबर काय हे का वागणूक बरोबर नाही अशा प्रकारे नाही नको व्हायला हवं, तर ती जर का तुम्हाला गोष्ट त्यांना सांगायची असेल अगदी बिंदास्तपणे सांगा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु चार चौघांमध्ये अजिबात सांगू नका. जर का चार चौघांसंबंधी तुम्ही अशी गोष्ट सांगितली ती धाडकण तुम्हाला उलटं उत्तर देणार आणि साध्या मराठी शब्दात सांगायचं लगे खाऊ की गिळूसुद्धा करू शकेल. त्याच्यामुळे अपमान त्यांना सहन होत नाही. चुकी आहे बरोबर आहे पण एकांतामध्ये सांगायला हवं ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्हाला असं कधी कधी वाटेल की ठीक आहे आपली गर्लफ्रेंड आहे म्हणून चार चौकांमध्ये आपण थोडंसं स्वतःचं आपण काहीतरी वेगळ्या छाप पाडण्यासाठी बोलू, तिच्याबद्दल काही निगेटिव्ह पॉईंट असेल किंवा जे तुम्हाला मुद्दे आवडले नाहीत, परंतु ती तेवढ्याच जोरदारपणे तुम्हाला बॅकअप करेल आणि मग ते बॅकफायर होऊन जाईल आणि मग तुमच्याकडे गोष्टी थोड्याशा कठीण होऊन बसतील. मग अशा प्रकारे काही गोष्टी आहेत की थोडंसं जर तुम्हाला सांगायचं असेल एकांतामध्ये सांगा, काही प्रॉब्लेम नाही. एकांतामध्ये तुम्ही कितीही तिकड शब्दात कितीही तुमचा जो पुरुष अंकर आहे तो हे करून सांगितला काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर का चार चौघांमध्ये सांगितलं तर मग सांगितल्याप्रमाणे थोडंसं बॅकफायर होईल आणि तुम्हाला ते थोडंसं सांभाळणं कठीण होऊन बसेल. तर साधारण अशा प्रकारे त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते दिसून येतं. ते स्तरार आहे, बिंदास्त आहे, एनर्जी लेवल भरपूर आहे, जे का असेल ते समोरासमोर आहे. स्वतः तुम्ही खरे असण्याची गरज आहे. तुम्ही जसे आहात तसंच तुम्ही म्हणजे ही जी गर्लफ्रेंड आहे त्याला दाखवण्याचा प्रयत्न तर फार चांगला आहे आणि तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करण्याची तयारी असेल. जर तुम्हाला करिअरच्या संदर्भात काय प्रॉब्लेम आला तरी या राशीची जी गर्लफ्रेंड आहे ते तुमच्यासाठी उभी राहील. तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आला तरी ती स्वतःकडून काहीतरी पैसे दिले आणि तुम्हाला तुमचा कुठे म्हणजे तुमचं जी इमेज आहे तुमची जी प्रतिमा आहे ती कुठे खाली जाता कामा नये. मग तिला ही नेहमी वाटतं की आपला बॉयफ्रेंड हा माचो मॅन असायला हवा आणि सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असायला हवा, अगदी सुपरमॅन असायला हवा. मग त्याने कुठल्याही गोष्टीमध्ये कमीपणा त्याचा यायला नको अशा प्रकारची इमेज असेल. मग ती इमेज राखण्यासाठी ती स्वतःसुद्धा प्रयत्न करणार की तशी तुमची इमेज असायला हवी आणि जर काही ती होत नसेल तर तुम्हाला म्हणतात ना दमदाटी करून पण सांगेल की नको असं नको यायला, एक मोटिवेशन तुम्हाला दाखवून देईल स्वतःच्या वागण्यातून सुद्धा. तर अशा प्रकारे तुमच्या करिअरचे पण काही प्रॉब्लेम असेल ती सुद्धा ही हिरेहिरीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. पण त्याचबरोबर काय बाकीचे जे गुण सांगितले ते सुद्धा थोडंसं सांभाळण्याचा प्रयत्न करेल. अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले आणि काही वाईट गुणधर्म हे असतातच. मग त्यामध्ये जे चांगले गुणधर्म जे तुम्हाला अपेक्षा ते असतील तर थोडंसं त्याच्यातून जे तिखट आहे तो सुद्धा बाजू थोडंसं सांभाळणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे साधारण मेष राशीची गर्लफ्रेंड असते ही तुम्हाला दिसून येईल. या संदर्भात तुम्हाला आणखीन पण काही विचारायचं असेल, आणखीन पण काहीतरी विषय असतील की जे तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत किंवा काय, या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचप्रमाणे या हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला या संदर्भातसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा ते लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.